लोणी काळभोर तरवडी रानमळ्यामध्ये संतोष काळभोर यांच्या घराच्या स्लॅबवर वीज पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज एवढी जोरात होती की डिश टीव्हीचे तुकडे तुकडे होऊन भिंत पडून डिश टीव्ही काही अंतरावर जाऊन पडला. शेजारील नागरिकांचा टीव्ही कॅमेरा केबल बल्ब वीज पडल्यानं जळून खाक झाला. लोणी काळभोरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. काल रात्री लोणी काळभोरमध्ये सुद्धा पावसाची एक तासभर बॅटिंग चालू होती. 8:30 हा पाऊस चालू झाला होता. गेले 1.5 तास झाला हा पाऊस पडत होता. लोणी काळभोर तरवडी रानमाळ्यामध्ये संतोष काळभोर यांच्या घरावरती वीज पडली आहे आणि घराचं जे वर जिथे डिश टी व्ही लावली होती तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहता की डिश टी व्ही खाली पडलेली आहे आणि तिचं स्टँड तुटून त्या ठिकाणी वीज पडून पूर्णपणे भिंतीचं हे झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. की पाताक्षणी असं दिसतं की वीज किती जोरामध्ये आदळले आहे. आपण संतोष काळभोर यांच्याबरोबर चर्चा करूया. किती वाजता हा प्रकार घडला? रात्री 10 सुमारास. तुम्हाला कसं समजलं की आपल्या घरावरती वीज पडली आहे? रात्री विजा भरपूर कडकडत होत्या आणि पाऊस पण चालू होता. रात्री झोपलो होतो 10 तर मोठा आवाज आला. आवाज आल्यानंतर त्या समज जोरात जे फिटिंग होईल लाईटीची फॅनमधून ह्याच्यामधून मोठा जसा जाळ दूर संगत लय मोठा आणि म्हणजे सगळं कुटुंब आमचं एकदम हादरला असं मी. आणि नंतर बाहेर जाऊन पाहिलं तर ते 10-15 मिनिटांनी पाहिलं वर येऊन तर कोपरा पडलेला दिसला. डिश इथं दिसलं म्हणजे 100% आपल्या घरावरती वीज पडली. मग ही सगळी रात्री पाऊस येत होता. सगळी सकाळी शहानिशा केली म्हणजे पाहिली. शेजारी पाजारी काय? शेजारी पाजारी कुठं लाईटीची सर्व्हिस वायर आपली पण सर्व्हिस वायर झाली. कुठं आपल्या घराच्या भिंती तडकल्यात अशा म्हणजे मोठा हादरच मोठा होता आणि आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे झाले असं. कोणाचे टी व्ही गेले, फॅन गेले, कोणाचे काय गेले असं म्हणजे आवाज. मला कधी कळलं की रात्री 8:30-8 दरम्यान यांना भरपूर पाऊस होता आणि पावसा दरम्यान खूप मोठा आवाज झाला. विजेचा कडकडाट आणि खूप मोठा आवाज झाला. आम्ही आमच्या घरामध्ये होतो. जाणवलं की वीज कुठंतरी पडलेली आहे म्हणून रात्री खूप पाऊस असल्यामुळं आम्ही बाहेर नाही आलो. सकाळी कळलं की संतूच्या बंगल्यावर वीज पडली म्हणून पाहिलं. त्यावेळेस ती बंगल्याचं बरंच त्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही जे सांगितलं होतं की मी रोज संध्याकाळी ओवर वॉकिंग मिळतो रात्री का म्हणजे काही पाऊस 8 चालू झाल्यामुळं 8:30 दरम्यान काही जेवण केलं खालीच बसलो काय वॉकिंगला वर आलोच नाही. पाऊस येत होता नाही तर रोज संध्याकाळचा आपलं एक तास बरोबर येतो. रात्री काय पावसामुळं आलो नाही. रात्री जी वीज पडली त्याच्यामुळे शेजारी पाजारी खूप नुकसान झालेलं आहे. कुणाची डिश टी व्ही पडली खाली, कुणाचं कॅमेरा जळाला आहे, कुणाचा टी व्ही बंद पडलेला आहे. अशा प्रकारे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी की वीज किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धडकलेली आहे की पूर्णपणे आरसीसी बांधकाम. विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.